इंटरेस्टिंग फिशिंग चॅनल मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आज आम्ही खामगाव या गावामध्ये खेकडे पकडण्यासाठी जात आहोत, तर आमचा व्हिडिओ एंड पर्यंत बघा। जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर आमचा चॅनल सबस्क्राइब केल्याशिवाय जाऊ नका, आणि जर आधी सबस्क्राइब असाल तर प्लीज लाईक केल्याशिवाय जाऊ नका। थँक्यू। आम्ही पोहोचलो आहोत माणिकडोह धरणाजवळील बिबट निवारा केंद्राच्या जवळ। या ठिकाणावरून थोड्याच अंतरावर खामगाव आहे, ते गावामध्ये आम्ही खेकडे पकडण्यासाठी जाणार आहोत। तर आमचा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा। बघा, त्या स्पॉटवर आम्ही पोहोचलो आहोत ज्या ठिकाणी आम्हाला हे खेकडे पकडायचे आहेत। त्यासाठी आम्ही काही साहित्य घेऊन आलो आहोत। हे बघा, हे खेकडे पकडण्यासाठी हा झेला आम्ही बनवला आहे, आणि ह्या वेगवेगळ्या कलरच्या दोऱ्यासुद्धा आम्ही घेऊन आलो आहोत। आणि ह्या दोरींना बांधण्यासाठी हे बघा आंबळी मासे घेऊन आलो आहोत आम्ही, आणि हा छोटासा नेटचा तुकडा पण आहे, त्यावर हे आंबळे फिश ठेवून या दोरीच्या सहाय्याने आम्ही त्यावर घट्ट बांधणार आहोत, आणि याच्या मदतीने आम्ही खेकडे पकडणार आहोत। तर ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्व काही पाहायला मिळेल। आजच्या व्हिडिओमधली खेकडे पकडण्याची पद्धत एकदम जुनी आहे, पण खूप वेगळी आणि मजेदार आहे। तर आमचा व्हिडिओ प्लीज एंडपर्यंत बघा, आणि आवडल्यास लाईक नक्की करा। आत्ता बघा, त्या जाळ्यामध्ये हे आंबळे मासे ठेवून झाले आहेत, आणि आपल्याला एक दगडसुद्धा लागणार आहे जेणेकरून या दोरीला बांधल्यावर हे मासे तळाला जातील, आणि त्यांच्या मदतीने आपण खेकडे पकडू। हे बघा, ही दोरी आता आम्ही घेतली आहे, आणि ही दोरी या नेटमध्ये घेतलेल्या माशांच्यावर दगडाने अशी घट्ट बांधणार आहोत। हे बघा, दाखवते तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघा, म्हणजे समजेल ही किती मजेदार पद्धत आहे। हे बघा, अशा प्रकारे ह्या नेटमध्ये ठेवलेले मासे आणि दगड हे दोन्ही मिळून ह्या दोरीच्या सहाय्याने घट्ट बांधायचं, जेणेकरून त्याचा वास येईल, आणि त्याच्या मदतीने आपण सहजरित्या हे खेकडे पकडणार आहोत। हे बघा, आपला खेकडे पकडण्याचा ट्रॅप तयार झाला आहे। ह्याच्या मदतीने आत्ता आपण खेकडे पकडूयात। असे भरपूर सारे ट्रॅप आम्ही बनवणार आहोत। तर आता सुरुवात करूया आपण। अशा प्रकारे वाहत्या पाण्यामध्ये मी हा बांधलेले ह्या नेटमध्ये ह्या दोरीच्या सहाय्याने बांधलेला माशांचा गट्टू सोडला आहे। आता बघूयात त्याला कधी यश येते ते, आणि हे आत्ता बघूयात आहे का त्याला खेकडा। हे बघा, अतिशय सुंदर आणि मजेदार पद्धतीने आपण हा खेकडा पकडला आहे। हे बघा, किती सोपी आणि इंटरेस्टिंग मेथड आहे, तुम्ही पण ट्राय करू शकता। हे बघा, एवढा मोठा खेकडा आम्ही पकडलाय। असे भरपूर सारे खेकडे आम्ही पकडणार आहोत, ते सर्व तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला भेटेल।
अशाच प्रकारे दुसरा खेकडा पण आम्ही पकडलाय. हे जवळून दाखवते तुम्हाला, बघा असे भरपूर खेकडे हे बघा आम्ही पकडले आहेत. जर आमचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून आमचे डेली अपडेट तुम्हाला भेटत राहतील.